मी प्रियंका आहेर बी टाउन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते. बी टाउन म्हणलं की बॉलिवूड आणि बॉलिवूडची प्रत्येक कॉन्ट्रोवर्सी आतापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या काही हेडलाईन्सने. रोल्स रॉयल रितिकचे स्वतःला शानदार बर्थडे गिफ्ट. पहिल्या 2 दिवसात वजीरने कमवले 12.73 कोटी. सुशांतचे अंकिता सोबत शुभमंगल. आपला डान्सिंग किंग म्हणजे ऋतिक रोशनचं ह्या वर्षी 42वा वाढदिवस सेलिब्रेट झाला. त्याने स्वतःलाच एक गाडी गिफ्ट केली. पाहूया त्याने स्वतःला कोणती गाडी गिफ्ट केली. कल रात मेरी पार्टी थी. सो आई वॉज विश्ड बाई ऑल माई फ्रेंड्स अराउंड मी. सब बहुत खुश थे. आई फील वेरी स्पेशल, वेरी ब्लेस्ड दैट आई एम लिविंग सच अ फैंटास्टिक बर्थडे. थैंक यू टू ऑल माई फैंस एंड टू ऑल माई फ्रेंड्स हु वॉन्ट माई हार्ट दिस डे एंड टू ऑल ऑफ यू. थैंक यू सो मच. बॉलिवूडचा ग्रीक गॉड उत्तम नृत्यासह तितकाच उत्कृष्ट अभिनय करणारा आजच्या तरुणींचा हॉट ड्रॉप ऋतिक रोशनने नुकताच त्याचा 42वा वाढदिवस साजरा केला. बर्थडे गिफ्ट म्हणून त्याने स्वतःला एक शानदार रोल्स रॉयस कार गिफ्ट केल्याचे वृत्त समोर आले. ऋतिकने आपला 42वा वाढदिवस साजरा केला. Well, I have started this year on a very happy note, so I think this year is going to be full of happy things. I think I'm going to build something very, very, I'm very enthusiastic. So, is saal kuch special hoga, I'm quite sure. वेगवेगळ्या गाड्यांचा चाहता असलेल्या ऋतिकने वाढदिवसापूर्वीच म्हणजे शनिवारी त्याने रोल्स रॉयल घरी आणत रेहान आणि रिदान या त्याच्या मुलांना मस्त फेरी मारून आणली. ऋतिक आणि त्याची पत्नी सुजान यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. 14 वर्षाच्या सहजीवनानंतर काही मतभेदामुळे हे दोघे वेगळे झाले असले तरीही पालक म्हणून आपली जबाबदारी उत्तम रित्या सांभाळत आहे. ऋतिकलाही आपल्या मुलांचा खूप लळा असून तो अनेक वेळा त्यांच्या सोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतो. त्यामुळेच वरळीतील एका शानदार हॉटेलमध्ये पार पडलेल्या पार्टीसाठी उपस्थित असलेल्या त्याच्या मुलांना वेळेत घरी जाता यावे त्यासाठी त्याने मध्यरात्रीच्या आधीच मुलांसह केक कापला. तर अशा प्रकारे ऋतिक रोशनने स्वतःलाच रोल्स रॉयस ही गाडी गिफ्ट केली. रविवारी त्याचा बर्थडे सेलिब्रेट झाला, पण शनिवारी रात्रीच त्याने ही कार आपल्या घरी मागवली होती. त्याने आपला बर्थडे आपल्या मुलांसोबत सेलिब्रेट केला. त्याचा डिवोर्स झाला असलं तरी आपली पालक म्हणून जबाबदारी त्यांनी चांगल्याच प्रकारे निभावली. तर दुसरीकडे या वर्षी पहिला चित्रपट रिलीज झाला तो म्हणजे वजीर. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. पाहूया या चित्रपटाची एक झलक. कमांडोस सब अपनी अपनी जगह पर. दानिश क्या कर रहा है वहां पर? रोको उसे. हमें ऐसे ऑफिसर की जरूरत नहीं है. थ्रो हिम आउट, सस्पेंड हिम. जिंदगी और शतरंज में यही तो फर्क है दानिश साहब. जिंदगी में दूसरा मौका मिलता नहीं, यहाँ शतरंज में मिल जाता. या माला पेश है ओंकारनाथ स्पेशल. गल्ला गोळा केला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 7.16 कोटी कमवले.
प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या 2 दिवसात वजीरने 12.73 कोटीची कमाई केली आहे. वजीर 2016 मध्ये प्रदर्शित झालेला पहिलाच मोठा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, फरहान अख्तर आणि अदिती राव हैदरीच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. रशा में रशन लड़की के साथ रशन वोडका पीने की बात ही कुछ और. आप कभी रशा गए? जी मैं भी गया. मुंबई, पुणे, NGR आणि उत्तर प्रदेश मध्ये वजीरने चांगली कमाई केली. 12 जानेवारी पर्यंत दुसरा कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यामुळे वजीरच्या कमाई मध्ये अधिक वाढ होणार आहे. फरहान आणि अमिताभच्या अभिनयाने समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले. बीएच नारबियाने दिग्दर्शित केलेला वजीर या वर्षी 8 जानेवारीला प्रदर्शित झाला. लोकल पुलिस, आर्मी और उसकी खुद की सिक्योरिटी. इट्स अ सुसाइड मिशन. मुझे वजीर चाहिए. वजीर मरेगा साले. आपको कुछ नहीं होगा पंडित जी, वादा करता हूं. खेल खेल में, खेल खेल के, खेल खेल ये आ जाएगा. तर अशा प्रकारे फरहान अख्तर आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीने चांगलीच कमाई या चित्रपटात आपल्याला केलेली दिसते. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आपल्याला एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची 2 दिवसाची कमाई 12 कोटीपेक्षा जास्त झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपल्या बॉलिवूडमध्ये आता एंट्री केलेला सुशांत सिंग राजपूत हा आपल्या विवाह बंधनामध्ये अडकताना पाहायला मिळणार आहे. पाहूया तो कोणासोबत विवाह करणार आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे यांनी यंदा वर्षा अखेरीस लग्न बंधनात अडकवण्याचे ठरवले आहे. हे दोघे टेलिव्हिजन दिवसापासून एकमेकांना ओळखत असून त्यांनी आपल्या लग्नाची माहिती मीडियाला दिली. यावेळी सुशांत म्हणाला की होय, आम्ही या वर्षी डिसेंबर मध्ये विवाहबद्ध होणार आहोत. फिल्मफेअर पुरस्कार पार्टी सुशांत आणि अंकिता एकत्र आले होते तेव्हा अंकिताने देखील त्यांच्या लग्नाच्या बातमीचा दुजोरा दिला. सुशांत सध्या नीरज पांडे दिग्दर्शित महेंद्रसिंग धोनी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सध्या माझे चित्रपटामध्ये काम करण्याचा कोणतेही प्लॅन नसल्याचेही अंकिताने स्पष्ट केले. या होत्या बॉलिवूडच्या आजच्या काही गमती जमती आणि कॉन्ट्रोवर्सी. उद्या पुन्हा भेटूया अशाच काही गमती जमती आणि कॉन्ट्रोवर्सी. टिल देन गुड बाय.